वर्धा में नगर परिषद कार्यालय के सामने सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह भूख हड़ताल पर बैठ गया है। इस वक्त महिलाओं द्वारा विभिन्न मांगे रखी गई। डॉक्टर सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह को बाबा साहब आंबेडकर उद्यान के रखरखाव का काम मिला। इस वक्त मांग की गई कि स्वयं सहायता समूह की महिलाओं को पार्क के रखरखाव का काम न दिया जाए। मार्च माह से टेंडर जारी होने पर भी पार्क का काम ठेकेदारों को दिया जाए। शारदा जांबारे के नेतृत्व में सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह ने आज नगर परिषद कार्यालय में दो दिवसीय श्रृंखला भूख हड़ताल की, लेकिन जब प्रशासन ने अभी तक संज्ञान नहीं लिया तो 3 अगस्त से आमरण अनशन शुरू कर दिया गया था। आज 5 दिन बाद भी नगर परिषद प्रशासन ने संज्ञान नहीं लिया तो सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह की अध्यक्षा ने इस बात की जानकारी दी। आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला 2007 ज्याप्रमाणे महिला बचत गटाला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गार्डन मिळालेलं होतं आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या चालवलं आणि 2011 आमची काही कारणास्तव कोर्ट केस झालेली आहे। त्यानंतर पुन्हा कोर्टातून केस आम्ही 2017 जिंकलेला आहोत। जिंकल्यानंतर आज अशी परिस्थिती आलेली आहे की ई टेंडरिंग निघालेलं आहे, टेंडर सर्वांना मिळालेलं आहे निघालेलं आहे आणि त्यामध्ये पहिल्या नंबरचं जे टेंडर मिळालेलं आहे त्यांनी ते नाकारलेलं आहे। महिला बचत गटाने नाकारलं ते की आमच्या जाणीवा तो होऊ शकत नाही, त्यामुळे सेकंडवर आम्ही आहो। मग आमचं शिवसाहेबांना हे म्हणणं आहे की आम्हाला टेंडरचं वर्क ऑर्डर आम्हाला कामाचं वर्क ऑर्डर देण्यात आली, जे की 4.5 crore उद्यान एप्रिल महिन्यापर्यंत त्याचं काम चांगलं झालं होतं, सुरळीत झालं होतं, व्यवस्थित होतं सगळं काही, आणि आता त्याला जंगलाचं स्वरूप आलेलं आहे। म्हणजे ते 4.5 crore तुमचे कुठे आणि आज ते उद्यान कुठे? म्हणजे वर्धा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकमेव उद्यान आहे आणि त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे। फक्त नावासाठी म्हणतात की जे प्रत्येकजण आपापल्या कामासाठी त्या बाबासाहेबांचं नावाचा वापर करत असतात। कोणतंही काही काम असलं, कोणती अडचण आली तर फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे आपलं चालत असतात। पण जे उद्यान आज कमीत कमी ते 100 वर्षापासूनचं त्या ठिकाणी आहे, एकाही जनतेचं म्हणा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचं म्हणा किंवा शासनाचं म्हणा, या ठिकाणी येऊन बसलेले अनेक अधिकारी जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांचंसुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे की एवढं मोठं उद्यान जे बाबासाहेबाचं आहे तर हे कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे। गांधी पार्क टुमारोमध्ये 4.5 crore जर आलेले आहे तर 4.5 crore त्या गार्डनला लागलेले आहे। तर लोक फक्त असं म्हणतात की ते 4.5 crore गार्डन आहे, परंतु हा प्रश्न कोणी विचारत नाही की 4.5 crore कुठे लागलेला आहे। आम्हाला सांगतात की ताई तुम्ही माहितीचा अधिकार टाका, ताई तुम्ही माहितीचा, पण माझं म्हणणं हे आहे जनतेला की शारदाताई झांबरेनीच का माहितीचा अधिकार टाकावं? इतरही जनता जनार्दन आहे, त्यांनीही विचारायला पाहिजे की एकमेव जर उद्यान आहे तर हे उद्यान आपलं कोणत्या पद्धतीनं झालं पाहिजे। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आम्हाला तळमळ आहे की बाबासाहेबांचं उद्यान चांगलं झालं पाहिजे आणि हे उद्यान महिला बचत गटच व्यवस्थित चालवू शकतो। त्यामुळे आमचा जो वर्क ऑर्डर शिवसाहेबांनी जे थांबवून ठेवलेला आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आलेला आहे आणि त्या दबावाला ते बळी पडून आम्हाला ते वर्क ऑर्डर देत नाही, म्हणून आम्ही 1 ऑगस्टपासूनचं या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला। आज आमच्या बाईला 3 दिवस आमरण उपोषणाला झालेले आहे, त्याच्या आधी 2 दिवस साखळी उपोषणाला आम्ही संपूर्ण बाया इथे रात्रंदिवस दिवस राहतो। इतकेच नाही का रात्रीच्या वेळेत जेव्हा आम्हाला पाऊस आला पाणी आला तरी आम्ही या झाडाखाली असतो, कारण आम्ही जेव्हा आतमध्ये झोपायला जाण्याचं आम्ही विनंती केली तेव्हा त्या सिपायांनी सांगितलं की आम्हाला साहेबांनी सांगितलं की इथे कोणी यायचं नाही। कोणत्या साहेबांनी? ठाकूर साहेबांनी। ठाकूर साहेबांना विचारलं, त्यांनी सांगितलं की माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं की आम्हाला इथे महिलांना येऊ द्यायचं नाही। म्हणजे ही शोकांती काय की महिलांना आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही रात्रीच्या वेळेला। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।